नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे पुनः एकदा स्वागत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये YCM च्या परीक्षेविषयक व इतर अनेक प्रश्न विचारले होते. YCM च्या फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील का, YCM च्या फक्त अंतिम सत्राच्या परीक्षा होतील का, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये मला विचारलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर YCM विषयक योग्य ती माहितीच आपल्याला पाहायला मिळेल. मी कधी YCMच्या माहितीविषयक फेक न्यूज किंवा खोटी माहितीच्या आधारे कधी व्हिडिओ हा बनवित नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सर्व प्रश्नांचे शंकांचे निरसन मी आज या व्हिडिओतून करणार आहोत. व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, बघा दिनांक 8 मे 2020 म्हणजेच कालचं हे पत्र आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रति बघा, प्रति माननीय कुलगुरू सर्व कृषी विद्यापीठे, प्रति माननीय कुलगुरू कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ संस्कृत नागपूर, आणि तीन नंबर बघा, माननीय कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, विषय बघा, कोविड-19 प्रादुर्भावामुळे व तद अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकांचे नियोजन करण्याकरता माननीय मंत्री उच्च व तंत्रशिक्षण यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीचा अहवाल. विद्यार्थी मित्रांनो, कालच हे पत्र उच्च शिक्षण विभागानं सर्व विद्यापीठे तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठे यांना सुद्धा हे पत्र पाठवलेलं आहे. या पत्रात त्यांनी काय म्हणलेलं आहे ते बघूया आपण. उपरोक्त विषयान्वये शासनाचे पत्र व सहपत्रे सोबत जोडले आहेत, कृपया अवलोकनी घ्यावीत. वरील संदर्भीय पत्रानुसार कळवण्यात येते की माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांच्या निर्देशानुसार विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याबाबत तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे शैक्षणिक कॅलेंडर व परीक्षांकरिता एक सामायिक योजना तयार करण्याकरता राज्यातील 4 विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संचालक माननीय उच्च शिक्षण व संचालक तंत्रशिक्षण यांची एक राज्यस्तरीय समिती दिनांक 6 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशाने गठीत करण्यात आली होती. सदर समितीने आपला अहवाल देश शासनात दिनांक 6 मे 2020 रोजी सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशी राज्य शासनाने स्वीकृत केल्या आहे. सदर अहवालाची प्रत सोबत जोडण्यात येत आहे. या अहवालातील शिफारशीच्या अनुषंगाने विद्यापीठाने आवश्यक ती उचित कारवाई करून आपल्या अधीनस्थ सर्व महाविद्यालयांना कळवण्यात यावी. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, काल जो निर्णय घेण्यात आला उच्च व तंत्र शिक्षण विभागानं की फक्त अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात येईल किंवा अंतिम सत्राचीच परीक्षा घेण्यात येईल, हा निर्णय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी लागू आहे. बघा, प्रति माननीय कुलगुरू सर्व अकृषी विद्यापीठे, प्रति माननीय कुलगुरू कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, तसेच माननीय कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. तर विद्यार्थी मित्रांनो, या पत्राच्या आधारे स्पष्ट होते की YCMच्या सुद्धा फक्त अंतिम वर्षाच्याच किंवा अंतिम सत्राच्याच परीक्षा ह्या होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ह्या कमिटीने जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालातल्या बाबी बघूया, त्या शिफारशी बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, समितीचा अहवाल, माननीय मंत्री उच्च शिक्षण तंत्र यांनी गठीत केलेला राज्यस्तरीय समितीचा अहवाल बघूया मित्रांनो. दिनांक 6 मे 2020 रोजी सादर केलेला आहे. बघा ह्या शिफारशी काय सादर केलेल्या आहेत त्या बघूया. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सामाजिक अंतर व विद्यार्थ्यांची सुरक्षा व आरोग्य यांचे गांभीर्य लक्षात घेता पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना मिळणारी ग्रेड ही 50% अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आणि 50% पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण उपलब्ध असल्यास ठरावी. अंतर्गत मूल्यमापन हे निरंतर मूल्यमापन, सत्रपूर्व परीक्षा, सत्रमाध्य परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन किंवा
मूल्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी असलेली इतर कुठलेही यापैकी लागू असेल. मित्रांनो इथे बघा, इथे सरळ सरळ दिलेले एफ वाय किंवा एस वायचे मूल्यांकन हे अंतर्गत मूल्यांकनावर केले जाणार आहे. 50% चालू शैक्षणिक वर्षाचे व 50% मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणांवर मूल्यांकन करून आपल्याला ग्रेड हे देण्यात येणार आहे. तसेच जर पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्राचे गुण उपलब्ध नसल्यास, विशेष करून वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षांच्या बाबतीत 100% गुण अंतर्गत मूल्यमापन करावे. जर विद्यार्थ्याला स्वतःच्या ग्रेड श्रेणीमध्ये सुधारणा हवी असल्यास पुढील सत्रामध्ये त्याने तिने परीक्षा द्याव्यात. सत्रामध्ये परीक्षा ही कोविड-19 प्रादुर्भावामुळे विद्यमान शैक्षणिक सत्रासाठी 19-20 करण्यात आलेली उपाययोजना आहे, जेणेकरून सर्व भागधारकांना सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे पावित्र्य आणि गुणवत्ता सांभाळली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण हे दिले जाणार आहे किंवा ग्रेड दिले जाणार आहे. आपल्याला जर वाटले की हे ग्रेड मला कमी मिळाले आहे, तर आपण ग्रेड सुधारण्यासाठी परीक्षा ह्या पुन्हा परीक्षा देऊ शकता आणि आपले ग्रेड सुधारणा करू शकता. तर मित्रांनो, याशिवाय खालील उपाययोजना करण्यात आल्या आहे. ज्या विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असल्यास कॅरी फॉरवर्डच्या पद्धतीनुसार विद्यमान शैक्षणिक वर्षापुरतेच असेल तो प्रत्येक विद्यार्थी पुढच्या सत्रात किंवा पुढच्या वर्षात प्रवेश करेल. एवढेच नव्हे तर गैरहजर किंवा अनुत्तीर्ण विषयाच्या परीक्षा त्याने जेव्हा त्या परीक्षेचे आयोजन होईल तेव्हा उत्तीर्ण व्हावे. प्रत्येक विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावर अशा प्रकारच्या कॅरी फॉरवर्ड परीक्षा पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत घेण्यात याव्या. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ATKT किंवा बॅकचे विषय राहिले असेल त्यांना, किंवा गैरहजर किंवा ॲबसेंट असतील त्यांना ह्या परीक्षा द्याव्या लागणार आहे. म्हणजेच ATKT किंवा रिपीटरचे परीक्षा ह्या आपणास द्यावे लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत या परीक्षा घेईल. तेव्हा आपणाला या सर्व परीक्षा ATKTच्या किंवा बॅकचे विषय हे देणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर